नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण जेजुरी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत जेजुरी शहरात कालपासून जनता कर्फ्यू जाहीर केलेला आहे कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळं स्थानिक प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे जेजुरी पोलीस स्टेशनचे कार्य तत्पर ए पी आय जी माने आपल्यासोबत आहेत गेली काही दिवस त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जेजूर शहर आणि परिसरामध्ये अतिशय कडकट बंदोबस्त ठेवलेला आहे प्रशासनाने दिलेल्या सूचनांची कडक अंमलबजावण्याचं काम, काम। अंकुजी मानेसाहेब यांनी केलेलं आहे मग आता काल जनता कर्फ्यू जाहीर जाहीर झाल्यानंतर कोरोनाचे अधिकचे रुग्ण सापडल्यानंतर जनतेला ते काय सांगू इच्छितात कशाप्रकारे ते आपले जे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी जनतेची मदत कशाप्रकारे ते घेणार आहेत यासाठी आपण त्यांना त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार साहेब कोरोनाचे काल जेजुरीमध्ये दोन रुग्ण सापडले आज एक रुग्ण सापडला आहे पूर्वी एक रुग्ण सापडलेला होता मग आता अशा परिस्थितीत पोलीस प्रशासन काय नेमकं करणार आहे जेजुरी शहरामध्ये काल कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आणि आज एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला आहे काल संध्याकाळीच स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच मान्य तहसीलदार मॅडम सी ओ मॅडम आणि आमच्या संयुक्त ह्याच्यामध्ये जे कंटोनमेंट झोन जाहीर केलेला आहे त्या कंटोनमेंट झोनमध्ये पूर्णत तीन दिवस सर्वच अत्यावश्यक सेवा वगळून हे बंद राहणार आहे तसेच जेजुरीतील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं सोशल डिस्टन्स पाळण्याचं आवाहन केल्यानंतर आज बऱ्याच ठिकाणी हे अत्यावश्यक सेवा वगळून सर्वच दुकानं बंद आहेत आम्ही जेजुरी शहरातील सर्व नागरिकांना आव्हान करतो की या करोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आजपर्यंत आपण ज्या प्रकारे प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे त्याच पद्धतीनं यापुढेही सहकार्य करावं घराच्या बाहेर पडत असताना मास्क कंपल्सरी वापरावा आणि अत्यावश्यक कामासाठीच घराच्या बाहेर पडावे तसेच सोशल डिस्टन्स पाळणं अत्यंत गरजेचं आहे विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये तसेच जे आपले विरुद्ध व्यक्ती आहेत लहान बालके आहेत आणि गरोदर महिला आहेत यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू देऊ नये आणि या नागरिकांनी सुद्धा स्वतःची काळजी स्वतः घेणं गरजेचं आहे जिजूरेमध्ये काही नागरिक मात्र सकाळपासून मी पाहिले तुम्ही बंदोबस्त ठेवलेला आहे पण काही ठिकाणी दहा दहा पाच पाच जण एकत्र एक येऊन गप्पा मारत आहेत आणि खरंतरच हा संसर्गजन्य रोग हो आहे या जागृतीसाठी आपण आपण काय भूमिका घेणार नागरिकांनी एकत्र येऊ नये म्हणून गर्दीचे सर्वच ठिकाणं आम्ही बंद ठेवलेले आहेत तसेच ज्या ठिकाणी अनावश्यकरित्या लोकं एकत्र येत आहेत त्या ठिकाणी आम्ही भादवी एकशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे गुन्हे दाखल करत आहोत तसेच लोकांनी एकत्र येऊ नये याकरिता आम्ही आमच्या गाड्यावर पी ए सिस्टीम बसवलेली आहे आम्ही दोन गाड्यामार्फतीनं जेजुरी शहरामध्ये आणि परिसरामध्ये लोकांचं परिवर्तन करतो आहे त्यांना समुपदेशन करतो आहे की कुणीही एकत्र येऊ नका एकत्र बसू नका तरी असं सांगूनसुद्धा जे नागरिक विनाकारण एकत्र येऊन गप्पा मारतील त्या नागरिकावर आम्ही कायदेशीर कारवाई करीत आहोत धन्यवाद